नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या विनर मॅथ्स ऑनलाइन क्लासरूम चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर सेट या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये टाइप्स ऑफ सेट आज या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, सेटचे मेनली फोर टाइप्स, चार टाइप्स आहेत, त्यामध्ये सिंगलटन सेट, एम्प्टी सेट और नल सेट, फायनाइट सेट और इनफायनाइट सेट। जनरली त्याचे मीनिंग आपण लक्षात घेऊया। सिंगलटन सेट मीन्स एक घटक, सिंगलटन एक घटक, एम्प्टी और नल, एम्प्टी मीन्स रिकामा, एंड फाइनाइट मर्यादित, त्यानंतर इनफाइनाइट अमर्याद। ह्या शब्दाप्रमाणेच आपल्याला ह्या सेटमध्ये नेमकं काय असेल हे समजून गेलं असेल। जास्त काही विस्तृत सांगायची यामध्ये गरज नाही, तरीही तुम्हाला एक मी या ठिकाणी पूर्ण सविस्तर डेफिनेशन साहित्य सांगणार आहे। फर्स्ट सेट जो आहे तो सिंगलटन सेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, सिंगलटन सेट काय? अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन। सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट, असा सेट पाहिजे की ज्या सेटमध्ये फक्त सिंगल एलिमेंट, एकच एलिमेंट असला पाहिजे, इज कॉल्ड अ सिंगलटन सेट। एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, अ ए सेट, सेट ए इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स। विच आर द प्राइम नंबर्स? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अशा पद्धतीनं, म्हणजे हे झाले प्राईम नंबर्स। परंतु यामध्ये इवन प्राईम नंबर कोणता आहे? आणि यामध्ये फक्त एकच नंबर आहे जो की इवन प्राईम आहे, तो आहे 2। तर या ठिकाणी सेट बनवला तो कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे, लिस्टिंग मेथडमध्ये 2। आता यामध्ये जर पाहिलं गेलं तर किती एलिमेंट आहे त्याच्यामध्ये? ओनली वन एलिमेंट। ज्यावेळेला ओनली वन एलिमेंट असतो त्या सेटला आपण सिंगलटन सेट म्हणतो। ज्यामध्ये ओनली वन एलिमेंट आहे असा सेट सिंगलटन सेट आहे। देन नेक्स्ट टाइप, एम्प्टी सेट और नल सेट। एम्प्टी मीन्स रिकामा, नल मीन्स रिकामा। एम्प्टी सेट और नल सेट, त्याला दोन नाव आहेत, एम्प्टी पण म्हणू शकता किंवा नल म्हणू शकता। आता नावाप्रमाणे नल आहे किंवा एम्प्टी आहे म्हणजे रिकामा आहे। इफ देर इज अ नॉट अ सिंगल एलिमेंट, देर इज अ नॉट एनी सिंगल एलिमेंट, दॅट सेट इज कॉल्ड एज अ नल सेट और एम्प्टी सेट। असं सेट ज्यामध्ये एकही आम्हाला एलिमेंट मिळणार नाही त्याला आम्ही नल सेट म्हणतो किंवा एम्प्टी सेट म्हणतो। जसं की नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय द कर्ली ब्रॅकेट, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट और सिम्बॉल फाय, और सिम्बॉल त्याला म्हणतो आपण फाय। मित्रांनो, जर या ठिकाणी एखादा दिलेला सेट जर एम्प्टी असेल तर त्या सेटला आपण या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट रिकामा लिहितो किंवा त्या ठिकाणी फाय साईन दाखवतो। जसं की उदाहरण घेतलं या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल, x such that x is a natural number, which are the natural numbers? 1, 2, 3, 4, 5 up to infinite. Between 2 and 3, 2 आणि 3 च्या मध्ये, दोन्हीच्या मध्ये असणारे, आता 2 आणि 3 च्या मध्ये कुठलाच नंबर नॅचरल नंबर नाही, म्हणजेचा अर्थ असा आहे की असा सेट होऊ शकत नाही। मग त्यामुळे आपण या ठिकाणी लिहिणार आहेत की हा जो सेट आहे तो एम्प्टी आहे, त्यामध्ये आपण एम्प्टी दाखवायचा आहे, तो सेट एम्प्टी आहे, बिलकुल त्यामध्ये दाखवायचं आपण एम्प्टी, आणि त्यानंतर त्या पुढं किंवा त्या ठिकाणी आपण हे फाय फाय साईन पण दाखवू शकतो, यालाच म्हणतो आपण एम्प्टी और नल सेट। त्यानंतरचा थर्ड सेट आहे फायनाईट सेट। इफ अ सेट इज अ नल और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, देन इट इज कॉल्ड एज अ फायनाईट सेट। म्हणजे एखाद्या सेटचा दिलेला नल असेल, नल असेल एम्प्टी असेल, तरी त्याला आपण फायनाईट म्हणतो। और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, जर त्या ठिकाणी दिलेले एलिमेंट्स लिमिटेड असतील, मोजता येतील, काउंटेबल असतील, तर त्या सेटला आपण फायनाईट म्हणतो। जर समजा कदाचित त्या ठिकाणी दिलेला सेट जर नल असेल, एम्प्टी सेट असेल, तरी त्याला आपण फायनाईट सेट म्हणतो, हे लक्षात ठेवा। एक्झाम्पल घेतलेलं आहे, जो सेट सी आहे त्या सेट सी मध्ये पी सच दॅट पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4। डिव्हिजिबल बाय 4 मीन्स 4 ने भाग जाणार आहे। मग आता आपण या ठिकाणी 4 ने डिवाइड असणारे नंबर सांगा, 4, 8, 12, 16, 20, 24, सो ऑन अशा पद्धतीनं। मग आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1 to 22 मध्ये, फ्रॉम 1 to 22, 1 ते 22 पर्यंतचे, म्हणजे या ठिकाणी 4 येईल, 8 येईल, 12, 16, 20, बरोबर 24 येणार नाही, कारण तो 22 पेक्षा ग्रेटर आहे। म्हणजे या ठिकाणी यांनी लिहून दाखवलेला आहे 4, 8, 12, 16, 20 हा झाला लिस्टिंग मेथडमध्ये, हा झाला आहे रूल मेथडमध्ये, हे रूल मेथड आणि हे लिस्टिंग मेथड। मग आता या ठिकाणी आपण जे नंबर्स आहेत डिव्हिजिबल असणारे 1 to 22 मध्ये, हे जे काउंटेबल आहेत,
आपण यांना मोजू शकतो. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजे अशा ज्यावेळेस आपण मोजता येतात त्या सेटला आपण फायनाईट सेट म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर एक्झाम्पल घेता येईल, सॉरी नेक्स्ट जे काही सेट आहे. यानंतरचा नेक्स्ट लास्ट जो काही टाईप आहे तो आहे इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट जो आहे, इफ नंबर ऑफ एलिमेंट इन सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, असे सेट मधले एलिमेंट ज्याच्यामध्ये ते अनलिमिटेड आहे किंवा ते अनकाउंटेबल आहेत, आपण मोजू शकत नाही, देन द सेट इज कॉल्ड एज द इनफायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ अ नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, नॅचरल नंबर कोणते आहेत, 1, 2, 3, 4, 5 आफ्टर इन्फायनाईट, म्हणजे आपण हे मोजू शकत नाहीत. म्हणजे पुढे डॉट 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 दिलेला याचा अर्थ आहे की हे इन्फायनाईट सेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व टाईपला समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काही क्वेश्चन घेतलेले आहेत. या ठिकाणचे जे 6 क्वेश्चन्स आहेत आपण या ठिकाणी 1 बाय 1 समजून घेऊया. नंबर 1 चा क्वेश्चन आहे ज्यामध्ये ए आहे, जे की सर्व दिलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते रूल मेथडमध्ये आहेत, त्यांना आपल्याला कन्वर्ट करायचं आहे लिस्टिंगमध्ये आणि त्यानंतर ठरवायचं आहे कि ते फायनाईट आहेत और इनफायनाईट आहेत. आपण विचारलेलं आहे दिलेले जे सेट आहे ते इनफायनाईट आहेत और फायनाईट आहेत. मग चला घेऊयात. फर्स्ट, एक्स बिलॉंग्स टू द यन, मीन्स व्हॉट, एक्स जो आहे तो यनचा एलिमेंट आहे. मग आता यनचा एलिमेंट असेल परंतु एक्स कोण आहे, एक्स इज अन ऑड नंबर. जेवढे काही नॅचरल नंबर मधले ऑड नंबर आहेत तेचा सेट म्हणजे ए सेट आहे. मला सांगा या ठिकाणी ऑड नंबर्स कोणते आहेत नॅचरल नंबरचे, 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. म्हणजे हे झाला कुठला सेट झाला, हा मोजता येत नाही, इनफायनाईट सेट अशा पद्धतीनं. नेक्स्ट नंबर 2, एक्स बिलॉंग्स टू एक्स, एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7, 7 भागणाऱ्या नैसर्गिक संख्या, 7 भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या, सॉरी या ठिकाणी मी थर्ड घेतलेला आहे, 7 भागणाऱ्या 7, 7, 14, 21, 28 अशा पद्धतीनं आपण अनलिमिटेड पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपण ते मोजू शकत नाही, यालाही आपण म्हणता येतं इनफायनाईट सेट, म्हणजे हा पण इनफायनाईट आहे. त्यानंतर आता आपण सेकंडचा घेऊया थोडस बी मध्ये, जे बी मध्ये आहे ते एक्स सच दॅट, सॉरी एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड 3x-1=0, एक्स ची या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या ठिकाणी तुम्हाला हे दिलेलं आहे हेच एवढाच पार्ट खाली घ्यायचा आहे, 3x-1=0, आणि याला सॉल्व्ह करायचंय कारण हे लिनियर इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, 3x जागेवर ठेवायचं आहे, त्यानंतर -1 इकडचा पुढे पाठवायचा आहे, प्लस होईल, एक्स याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि 3 डिवाइड मध्ये 1/3 आन्सर येईल. म्हणजे या एक्सचा आन्सर आम्हाला फक्त एकच मिळणार आहे, ते 1/3 आहे. तर हे 1/3 आपण आन्सर या ठिकाणी लिहायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी लिहिणार आपण याला फायनाईट सेट, फायनाईट सेट, आणि याला दुसरं नाव आता असेल सिंगलटन सेट, सिंगलटन सेट. एक सिंगल एकच एलिमेंट आहे तो झाला सिंगलटन सेट आणि याच्यामध्येच ते मोजता येतात म्हणून तो झाला फायनाईट सेट. त्याच्यानंतर नंबर 4, ज्यामध्ये 2 एलिमेंट दिलेत ए अँड बी, त्या दोघांचा एलिमेंट अशा पद्धतीनं लेट करा की आपण एक खेळतोय लुडो आणि त्या लुडोमध्ये जो डाईस असतो त्याचे जे नंबर्स असतात 1-1, 2 लुडो टाकले आपण एका वेळेला तर दोघांवरती 1-1 पडलेला आहे समजा, किंवा 1-2 है ना, व 1-3, 1-4 अशा पद्धतीनं आपल्याला 2-2 नंबर मिळणार आहे आणि हे सर्व आपण कर्ले ब्रॅकेट मध्ये लिहित आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणचे 2 नंबर आपल्याला मिळणार आहेत, परंतु ते 2 नंबर जे आहेत ते होल नंबर्स आहेत, म्हणजे 0, 1, 2, 3, 4 याच्यातले नंबर्स आहेत. मग आता परंतु कंडिशन चेंज दिली, ए प्लस बी इक्वल टू 9. नंबर 4 मध्ये या ठिकाणी a, b 2 एलिमेंट आहेत आणि सांगितलं आहे की a, b बिलॉंग्स टू होल नंबर आणि दोन्ही जे आहेत ते होल नंबरचे एलिमेंट्स आहेत. ए प्लस बी दिलेला आहे 9, ए प्लस बी दिलेला 9 आहे आणि जे काही आपले ए आणि बी आहेत ते सर्व नंबर्स कोणते आहेत, होल नंबर्स आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5 याच्यातले कोणतेही नंबर असू शकतात. मग आपण या ठिकाणी काय करूया की कुठलीही व्हॅल्यू यामध्ये ठेवूया आणि त्यांची ॲडिशन 9 येते असे नंबर्स फाईंड करूया. मी या ठिकाणी फाईंड करतो 0 + 9 9 येतो, 1 + 8 9, 2 + 7 9, 3 + 6 9, त्यानंतर 4 + 5 9,
फाइव प्लस फोर नाइन, सिक्स प्लस थ्री नाइन, सेवन प्लस टू नाइन, एट प्लस वन नाइन, एंड जीरो प्लस नाइन नाइन। म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला इतके नंबर्स मिळणार आहे। आपण झिरो पण घेतलेला आहे, वन पण घेतलेला आहे, सर्व नंबर्स आपण घेतले म्हणजे एवढेच नंबर या ठिकाणी मिळणार आहे, हो ना। मग यांना आपण लिहावं लागेल कर्ली ब्रॅकेट मध्ये, जसे की डी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट झिरो कॉमा नाईन, वन कॉमा एट, त्यानंतर टू कॉमा सेवन, त्यानंतर थ्री कॉमा सिक्स, फोर कॉमा फाईव्ह, फाईव्ह कॉमा फोर, सिक्स कॉमा थ्री, सेवन कॉमा टू, एट कॉमा वन, झिरो कॉमा नाईन, अशा पद्धतीनं। आता हा झाला कोणता सेट? फायनाईट सेट। हा झाला फायनाईट कारण आपण मोजू शकतो आणि ते लिमिटेड आहे। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन लक्षात घ्या, ज्यामध्ये सांगितलेलं आहे एक्स बिलॉंग्स टू एक्स इज द एलिमेंट ऑफ इंटीजर नंबर्स। म्हणजे या ठिकाणी जे नंबर्स आम्हाला मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू जी मिळणार आहे ती मायनस असू शकते, झिरो असू शकते किंवा प्लस असू शकते, काही असू शकते। म्हणजे कंडिशन फक्त दिलेली काय ते लक्षात घ्या, एक्स स्क्वायर इक्वल टू हंड्रेड। आता या एक्सची व्हॅल्यू आम्हाला फाईंड करायची आहे। आता एक्सची व्हॅल्यू काय लिहू, या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचा, तर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस टेन। तर आम्हाला कधी रूट घेत असताना प्लस ऑर मायनस घ्यायला पाहिजे, तर या ठिकाणी रूट येतं प्लस ऑर मायनस टेन। म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो या ई सेटमध्ये मायनस टेन ऑर प्लस टेन, हा झाला फायनाईट सेट, यालाच म्हणणार फायनाईट सेट। त्यानंतर लास्ट आहे सिक्स नंबर, ज्या पैकीने आपण या ठिकाणी घेतलेला आहे याच पैकीचं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, परंतु ऍडिशन याच्यामध्ये रॅशनल नंबर्स आहेत आणि रॅशनल नंबर म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चेंज करावं लागेल। म्हणजे मी जर समजा कदाचित या ठिकाणी 0.1 प्लस 10.9 जर लिहिलं तरी या ठिकाणी अशा पद्धतीचं 11 आन्सर येणार आहे। 0.2 लिहा, या ठिकाणी 10.8 लिहा। म्हणजे अशा आपण अनलिमिटेड पॉईंटचे नंबर घेऊन किंवा फ्रॅक्शनचे नंबर घेऊन अशा पद्धतीने आपण 11 आन्सर करू शकतो अनलिमिटेड। म्हणून या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत, या ठिकाणी काही एक्झाम्पल्स तुम्ही मनानं ज्या पद्धतीने आपण इथे घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं काही एक 5-6 एक्झाम्पल्स याच्यामध्ये लिहा आणि डॉट 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 पुढे दाखवा अनलिमिटेड आणि पुढे लिहा इनफायनाईट सेट। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो आहे या ठिकाणी सर्व प्रॅक्टिस सेटचे जे काही सेटचे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। जर या टाइप्समध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करू शकता। गुड बाय।